कराड तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणात आई मुलीच्या मामालाही पोलिसांनी घेतले ताब्यात खून प्रकरणातील तीन कराड तालुक्यातील स्वतःच्या अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांनीच खून केल्याची घटना समोर आली होती आता या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी अल्पवयीन मुलीचा मामाच असल्याचे समोर आले आहे आता या प्रकरणातील आरोपींची संख्या तीन झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी कराड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद सतरा एप्रिल रोजी कराड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती <गी> बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली होती त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना मुलीच्या वडिलांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मुलीच्या वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली चौकशीत मुलीच्या वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण असल्यानेच आपल्या मुलीचा खून केल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी मुलीचे वडील आणि आईला ताब्यात घेतले या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर या खून प्रकरणात मुलीच्या मामाचाही सहभाग असल्याचे समोर आले त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या मामालाही ताब्यात घेतले आहे अधिक तपास ता कराड तालुका पोलीस करीत आहेत एसपीओनेटिव्ह साठी सुनील परीट कराड